कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिर, मस्जिद, धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळे व सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. मंदिर, मस्जिद व धार्मिक कार्यक्रमासाठी फुलांची मागणी असते, परंतु लॉकडाऊनमुळे हे सर्व बंद असल्या कारणानं फुले उपलब्ध करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतातील फुलांचा माल शेतातच खराब होत असल्याचं पाहावं लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. लोणार येथील राजेश दत्तपुरी यांच्याकडे 5 एकर शेती आहे. त्यातील काही क्षेत्रात त्यांनी फुलशेतीची लागवड केली होती. यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे लागवड केलेलं चांग पीक चांगल्या प्रकारे डवलू लागलं होतं. होळीनंतर लग्न सराय सुरू होणार आणि फुलांची मागणी वाढून किंमत चांगली मिळणार या आशेत शेतकरी असतानाच कोरोना विषाणूनं भारतात शिरकाव केल्यानं त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे सर्व धार्मिक विवाह सोहळे, सर्व मंदिर मस्जिद बंद करण्यात आल्यामुळे फुलांची मागणी शून्यावर आली आहे. याचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. लाखो रुपये किमतीच्या फुलांची नासाडी होत असताना, आपलं पीक खराब होत असताना शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यानं पाहावं लागत आहे. त्यामुळे शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. माझ्याजवळ 5 एकर शेती आहे. दरवर्षी सोयाबीनमध्ये काही पुरत नसल्यामुळं मी यावर्षी गलांडा या फुलाची लागवड केली. 1 एकर शेती, 1 एकर फुलशेती केली. परंतु या कोरोनामुळं यावर्षी सर्व बाजारपेठा, लग्न सराई सर्व काही फेल गेलं आणि आर्थिक नुकसान हे आमच्या फुलशेती जे शेतकरी आहेत त्यांचं झालेलं आहे. तरी शासनाला एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमचे जे फुलशेतीधारक आहेत, शेतकरी आहेत, त्यांचे पंचनामे करून काहीतरी थोडीफार आर्थिक मदत देण्यात यावी. मला या जवळपास या 1 एकर शेतीमधून जवळपास 2 लाखाचं उत्पन्न हे फुलाचं अपेक्षित होतं. खर्च 60-70 हजार रुपये झालेला आहे, खर्चसुद्धा निघालेला नाही. आणि हे बंद कोरोनामुळं बंद असल्यामुळं या फुलाला पाणीसुद्धा आम्ही आता दिलं नाही आणि सर्व झाडं वाळून राहिलेली आहेत. त्याच्यामुळे शासनाला ही कळकळीत अशी विनंती आहे की काहीतरी आर्थिक मदत मिळाली पाहिजे. प्रदीप चव्हाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, लोणार.